हाय फ्रेंड्स, मी विजया. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आले अशीच एक रेसिपी जी आहे की कांदा भजी, किंवा तुम्ही त्याला खेकडा भजी म्हणू शकता. ही भजी घाटात जशा प्रकारे भेटतात त्याप्रमाणे आज आपण बनवणार आहोत. तेही पाणी आणि सोडा न वापरता सोप्या पद्धतीने हे भजी आज आपण बनवणार आहोत. बघूयात साहित्य. इथे मी मोठे दोन कांदे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत, उभ्या आकारात चिरलेले आहेत, एकदम पातळ असे चिरायचे आहेत. मीठ घेतलं आहे चवीनुसार, ओवा घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे आणि हळद घेतली, आणि इथं बेसन घेतलेलं आहे मी. प्रथम आपण या कांद्यामध्ये मीठ घालणार आहोत. कांद्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ घालणार आहोत आणि हे नीट मॅश करून घेणार आहोत, किंवा आणि कांद्याचे तुकडे होणार नाहीत याची आपण काळजी घेणार आहोत. हे मिठाचं कोटिंग सगळ्या कांद्यांना झालं पाहिजे, झालेलं आहे. आता आपण याला रेस्टसाठी ठेवूयात, 5 ते 10 मिनिट ठेवूयात, जेणेकरून याच्यातून मॉइश्चर बाहेर येईल, मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं. झालेले आहेत 5 ते 10 मिनिट, बघू शकता कांद्याला चांगलं असं पाणी सुटलं आहे. ॲड करूयात ओवा, लाल तिखट, हळद. मीठ आपण घातलेलं आहे, जर रिक्वायर्ड असेल तरच घालायचं आहे मीठ. नीट मिक्स करून घेऊयात. आता ॲड करूयात थोडं थोडंसं बेसन. थोडं थोडं करत ॲड करत जायचं आहे. हाताने नीट मळून घ्यायचं आहे आणि काळजी घ्यायची की कांदे चिरले जाणार नाहीत किंवा तुटले जाणार नाहीत. थोडं थोडं करत याच्यामध्ये बेसन ॲड करत जायचं आहे. जसं कांद्याला मॉइश्चर सुटेल त्यानुसार बेसन ॲड करत जायचं आहे. याचा एक चांगला डो असं बनवून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये थोडा देखील पाण्याचा वापर करायचा नाही आहे. घाटामध्ये जे भजी भेटतात ते अशाच पद्धतीने बनवले जातात. झालेलं आहे डो बनवून, बेसनचं कोटिंग कांद्याला आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. जाऊयात फ्राईंगच्या प्रोसेसला. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे पकोडे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. छोटासा स्लाइस टाकून बघूयात की तेल गरम झालं की नाही आहे. कांद्याचा स्लाइस वरती येतोय म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात आणि आपले पकोडे तेलामध्ये फ्राईंगसाठी सोडूयात. छोटे छोटे पकोडे बनवायचे आहेत हाताच्या सहाय्याने. आणि दोन पकोड्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं जेणेकरून पकोडे पलटताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि कढईमध्ये मावतील एवढेच पकोडे घालायचे आहेत, जास्त ओव्हर कराय घालायचे नाही आहे. पकोडे तळून थोडेसे वरती आले की त्याची बाजू पलटून घेऊयात आणि दुसरी बाजूही तळून घेऊयात, फ्राय करून घेऊया. मध्ये मध्ये असं हलवत राहायचंय जेणेकरून पकोडे असे करपणार नाहीत. आणि हे आपल्याला क्रिस्पी आणि गोल्डन कलरचे होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला पकवून घ्यायचे आहेत. झालेले आहेत, मी हे डिशमध्ये काढून घेते. वास खूप छान येतोय, मस्त. अशाच पद्धतीने मी बाकीचे पण पकोडे बनवून घेते. हे पकोडे, बाहेर पाऊस पडतोय आणि काहीतरी खायची इच्छा झाली तर हे पकोडे बनवून खाऊ शकता. खूप मस्त होतात हे पकोडे आणि खूपच कमी साहित्यात हे पकोडे बनतात, इझिली बनतात, लगेच बनतात. पावसाळा चालू आहे आणि गरमागरम पकोडे आणि चहा काय कॉम्बिनेशन आहे, मस्तच. काढून घेऊयात, झालेले आहेत. जास्त ब्राऊन कलरचे पण नाही करून घ्यायचे, मग ते करपल्यासारखे लागतात. अशा पद्धतीचे तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. काढून घेते डिशमध्ये. सिंहगडावरती वगैरे जे पकोडे भेटतात त्या पद्धतीचे हे पकोडे आहेत. आता आपण मिरच्या तळून घेऊयात. ह्या पकोड्यांसोबत या मिरच्या खायला मस्त लागतात. कांदा, मिरची आणि पकोडे एकदम छान कॉम्बिनेशन आहे.
मिरच्या तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण मिरच्या ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस ते अंगावरती उडून येण्याची शक्यता असते. हे मिरच्या तळून झालेल्या आहेत, काढून घेऊयात एका दुसऱ्या डिशमध्ये. पकोडे बनवून तयार आहेत, आता सर्व्ह करूयात. एका डिशमध्ये काढून घेऊयात. हे काढून घेते. पकोडे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. मिरची, कांदा आणि पकोडे. पकोडे तयार आहेत. एक पकोडा घेऊन मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी असा झाला आहे, क्रंची असा झाला आहे, तुटला जाते लगेच. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. नंतर भेटू अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.